नमस्कार। स्टँड अप मॅच बाय सुरेश शिंदे या शैक्षणिक व्हिडिओ चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 2 ज्योमेट्री चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलॅटरल या चॅप्टरचा अभ्यास आपण करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मधील उदाहरणे आपण सोडवले। ती उदाहरण सोडवताना आपण प्रॉपर्टीज ऑफ पॅरलेलोग्राम यांचा वापर केला होता। आज आपल्याला त्याचा पुढचा भाग आहे, टेस्ट ऑफ पॅरलेलोग्राम। प्रॉपर्टीजमध्येच काय होतं, तो जर पॅरलेलोग्राम असेल तर त्याचे साईड्स कसे असतात, त्याचे अँगल्स कसे असतात, त्याचे डायगोनल्स कसे असतात हे आपण सांगत होतो। पण या ठिकाणी टेस्ट म्हणजेच त्याचे कॉन्वर्स आहे। त्याचे कॉन्वर्स म्हणजे काय, तर या ठिकाणी आम्हाला माहीत नाही तो पॅरलेलोग्राम आहे, पण तो एक क्वाड्रिलॅटरल आहे। आणि त्या क्वाड्रिलॅटरलमध्ये साईड्स त्याच्या कशा आहेत, त्या साईडवरनं तो क्वाड्रिलॅटरल कोणत्या प्रकारचा आहे तो आम्हाला सांगायचा। अँगल कसे आहेत, त्या अँगलच्या आधारे आम्हाला तो क्वाड्रिलॅटरल कोणता आहे तो सांगायचा। डायगोनल कसे आहेत, त्या डायगोनलच्या आधारे आपल्याला तो क्वाड्रिलॅटरल कसा आहे सांगायचं आहे। म्हणजेच तो क्वाड्रिलॅटरलनं काही अटींची पूर्तता केली की त्या अटींच्या आधारे आम्हाला सांगायचे की तो हा क्वाड्रिलॅटरल हा पॅरलेलोग्राम आहे हे आम्हाला प्रूव करायचे, हे आम्हाला सिद्ध करायचे। तर या ठिकाणी आपण क्वाड्रिलॅटरलच्या टेस्ट ऑफ पॅरलेलोग्राम हे आपल्याला पाहिजे आहे। त्यामध्ये आपण सेकंड चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत। कोणता चॅप्टर होता आपला सेकंड चॅप्टर, पॅरलल लाईन। त्यामध्ये टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स पाहिलेले, दोन रेषा समांतर किंवा पॅरलल असण्यासाठी आपण पाहिलेलं आहे। कोणकोणते टेस्ट पाहिले तर बघू आपण, इथं आठवायचा प्रयत्न करू। बघा मग, पहिली टेस्ट, टेस्ट फॉर पॅरलेलो पॅरलल लाईन। पहिली टेस्ट काय आहे, इफ अ ट्रान्सवर्सल इंटरसेक्स टू लाईन्स। कसल्या लाईन्स आहेत, फक्त लाईन्स आहेत, पॅरलल म्हटलंय का, नाही। दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यास अँड अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रुएंट। बघा काय म्हटलंय, पेअर ऑफ अ पेअर ऑफ एक पेअर कसली, करस्पॉन्डिंग अँगलची कशी आहे, कॉन्ग्रुएंट असेल तर आपण काय म्हणतो, तर तो जो क्वाड्रिलेटरल आहे किंवा तो जो लाईन्स आहे त्या लाईन्सला आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन्स असेल। म्हणजे कोणत्या अटीची पूर्तता केली, अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट, देन दीज टू लाईन्स आर शेड टू बी पॅरलल लाईन्स। सेकंड टेस्ट आहे पॅरलल लाईनची। बघा, इफ अ ट्रान्सवर्सल इंटरसेक्स टू लाईन्स अँड अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स। कसले अँगल आहेत, अल्टरनेट, कसे आहेत ते, कॉन्ग्रुएंट, देन दोज टू लाईन्स आर पॅरलल। सेकंड कंडिशन आहे, काय आहे, काय पाहिजे यामध्ये, अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रुएंट असं सांगितलं, अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगलची कॉन्ग्रुएंट। तिसरी कंडिशन बघा काय आहे, तिसरी आपली टेस्ट काय आहे पॅरलल लाईनची। पहिली कशी पाहिली, करस्पॉन्डिंग अँगलच्या आधारे, दुसरी अल्टरनेट अँगलच्या आधारे, तिसरी आहे इंटेरियर अँगलच्या संदर्भातली। काय बघा, इफ अ ट्रान्सवर्सल इंटरसेक्स टू लाईन्स अँड अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल इज, कशी असते ती, कॉन्ग्रुएंट असते का, नाही, सप्लिमेंटरी, कशी असते, सप्लिमेंटरी। जर ती सप्लिमेंटरी असेल, सप्लिमेंटरी म्हणजेच काय रे, सम ऑफ दीज टू
टू एंगल्स इज कोणते अँगल इंटेरियर किती 180 तर आपल्याला काय म्हणता येतं दोज टू लाइन्स आर पॅरलल लाइन्स समजतंय हे टेस्ट फॉर पॅरलल लाइन्स आपण सेकंड चॅप्टर पॅरलल लाइन्स चॅप्टरमध्ये पाहिलेले आहे यांचा आधार घेऊन आपल्याला प्रूव करायचे काय प्रूव करायचे टेस्ट ऑफ पॅरलल पॅरलेलोग्रॅमच्या टेस्ट आम्हाला प्रूव करायचे बघू आपण मग एक एक टेस्ट
test for parallelogram theorem if both the pairs of opposite angle पहिल्या मध्ये काय होतं opposite side congruent आता काय दिले opposite angle congruent of quadrilateral are congruent then it is a parallelogram हा थेरम आपला प्रूव करायचा आहे त्यात आपल्याला फिगर दिलेले आहे गिवन दिले आहे टू प्रूव दिले आहे प्रूफ सुद्धा दिले आहे पण त्याच्यामध्ये काही फिल इन द ब्लँक्स म्हणजे थोडक्यात हा थेरम आपल्याला ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये प्रूव करायचा पण फिगर बघा ही फिगर ई एफ जी एच हा क्वाड्रिलेटर क्वाड्रिलेटर ई एफ जी एच हा क्वाड्रिलेटर या क्वाड्रिलेटरचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट म्हणजे अँगल ई आणि जी कॉन्ग्रुएंट दाखवलाय एच आणि एफ हा कॉन्ग्रुएंट आहे असं सांगितलं गिवन मध्ये लिहू आपण मग इन क्वाड्रिलेटरल ई एफ जी एच अँगल ई कॉन्ग्रुएंट अँगल जी आहे का अजून अँगल एच कॉन्ग्रुएंट अँगल एफ अँगल एच कॉन्ग्रुएंट अँगल एफ पण इथे दिले करेन नाही दिलं म्हणजे ह्या फिल इन द ब्लँक भरायचे इथं काय लिहू एच इथं काय लिहू एफ बरोबर आहे टू प्रूव काय प्रूव करायचं आहे मला हा क्वाड्रिलॅटरल कसला आहे पॅरलेलोग्राम आहे टू प्रूव म्हणून देअरफोर क्वाड्रिलॅटरल ई एफ जी एच इज अ डॉट काय इज अ पॅरलेलोग्राम लिहिलं का पुढं प्रूफ आपल्याला पाहिजे प्रूफ मध्ये बघा काय केलं लेट अँगल ई इक्वल टू अँगल जी इक्वल टू एक्स मानलाय ई आणि जी हे अपोजिट अँगल आहेत ना आणि ते कॉन्ग्रुएंट आहे म्हणून सांगितलंय आपल्याला आणि तो आपण काय मानला एक्स मानला आणि अँगल एच आणि अँगल एफ इज इक्वल टू वाय हे सुद्धा अपोजिट अँगलची सेकंड पेअर हे आपण वाय मानलं मानू आपण अँगल ई किती एक्स एक्स म्हटले ना एक्स घेतो घेतो हा सुद्धा आपला एक्स आहे घेऊ आपण घेतो एच हा वाय आहे घेतो आणि हा एफ सुद्धा वाय हे चारही अँगल आपण घेतले आपल्याला माहिती आहे मग सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इज किती असते सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज डॉट डॉट काय लिहू इथं पूर्ण करा ना अर्धवट आहे ते वाक्य किती पाहिजे क्वाड्रिलॅटरलच्या ऑल अँगलची सम किती असते ट्रायंगलच्या माहिती आहे का तुम्हाला ट्रायंगलच्या ट्रायंगलच्या किती असते ऑल सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 इथं काय लिहू मग 360 लिहिलं बरोबर आता काय करू आपण मग या ठिकाणी सगळ्यांची बेरीज जर 360 असेल कोण सगळे अँगल ई प्लस अँगल एफ प्लस अँगल जी प्लस अँगल एच E, G, H, F. E, G, H, F. चौघांची बेरी किती दिली आपल्याला इथं 360 बरोबर त्यांची माप ठेवू आपण ई बद्दल काय मानलंय एक्स जी बद्दल एक्स एच बद्दल वाय आणि एफ बद्दल वाय ही माप ठेवू म्हणजे काय एक्स प्लस वाय प्लस एक्स प्लस एक्स प्लस वाय प्लस एक एक्स घेतलाय एक वाय घेतलाय राहिलेत कोण अजून एक एक्स आणि अजून एक वाय शिल्लक तो इथे घेऊ काय घेऊ एक्स इथे काय घेऊ वाय इकडे काय घेऊ मग हा जरच्या तसा खाली घ्यायचा एक्स प्लस एक्स किती येईल रे टू एक्स वाय प्लस वाय किती येईल रे टू वाय घेऊ आपण बघा डॉट डॉट एक्स प्लस डॉट डॉट वाय बरोबर डॉट डॉट एक्स
प्लस एक्स कि आल 2x नहीं तो कि लिहू टू वाई प्लस वाई कि आल 2y इत कि लिहू मग टू इज इक्वल टू ओके इत 360 तसच डिवाइडिंग बोथ साइड्स और ईच टर्म बाय टू डिवाइडिंग ईच टर्म बाय टू त्याला दोन ने डिवाइड करा एक त्याला दोन ने डिवाइड करा वाय त्याला दोन ने डिवाइड करा 180 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 बरोबर पण एक्स म्हणजे काय रे ही अँगल आहे किंवा जी वाय म्हणजे काय रे एच आणि एफ तर आपल्या इथं एक्स बद्दल आपण काय लिहू एक्स बद्दल काय लिहिला जी लिहिला प्लस एच इज इक्वल जी प्लस एच जी प्लस एच जी किती आहे एक्स एच किती आहे वाय म्हणजे एक्स प्लस वाय त्याची व्हॅल्यू आत्ताच काढली आपण किती आहे 180 नाही तर किती लिहू 180 जी प्लस एच इज इक्वल टू 1 म्हणजेच जी अँड एच हे कसले अँगल आहेत बघा या एच ई आणि हा जी एफ या दोन लाईनला ही काय आहे ट्रान्सवर्स त्याविषयी कसले अँगल आहेत इंटेरियर अँगल जी अँड एच आर इंटेरियर अँगल फॉर्म्ड बाय ट्रान्सवर्सल एच जी ऑफ सेगमेंट एच ई अँड जी एफ ही जर ट्रान्सवर्स असेल हे जर इंटेरियर अँगल असतील तर आम्हाला माहिती हे इंटेरियर अँगल कसे आहेत इथं त्यांची सम 180 आहे म्हणजे कसे आहेत ते सप्लिमेंटरी कसे आहेत सप्लिमेंटरी देअरफोर साइड एच एफ साइड एच ई पॅरलल साइड जी एफ त्याला म्हणा इक्वेशन नंबर 1 बिकॉज इंटेरियर अँगल टेस्ट फॉर अल पॅरलल लाईन्स झालं पुढं आता आपण काय करू हा जी आणि एफ कन्सिडर जी अँड एफ अँगल जी प्लस अँगल एफ इज इक्वल जी किती आहे रे एक्स एफ किती आहे रे वाय म्हणजे एक्स प्लस वाय पण एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू इथं माहिती आहे आपल्याला किती आहे 180 म्हणून तो 180 मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल काय सांगता येईल हा एच ई आणि जी एफ चं झालं आता एच जी आणि ई एफ या दोघांना जी एफ ही ट्रान्सवर्सल काय आहे ट्रान्सवर्सल त्यावेळेस होणारा हा अँगल आणि हा अँगल काय आहे सप्लिमेंटरी आहे म्हणजे तो कोणत्या दोन साइड पॅरलल इथला आता एच जी अँड ई एच जी अँड ई इंटेरियर अँगल इज फॉर पॅरलल लाईन त्याला म्हणा इक्वेशन नंबर 2 एक आणि 2 मध्ये बघा एक मध्ये ही आणि ही पॅरलल 2 मध्ये ही पॅरलल म्हणजे बोथ साइड पेयर्स ऑफ द अपोजिट साइड ऑफ द क्वाड्रिलेटरल आर कॉन्ग्रुएंट देन दिस क्वाड्रिलेटरल इज अ पॅरलल देअरफॉर फ्रॉम 1 एंड 2 क्वाड्रिलेटरल ई एफ जी एच इज अ काय सूत्रो म्हटलेले पॅरलेलोग्राम काय आहे पॅरलेल समजले का कारण अशा प्रकारे आपण टेस्ट फॉर पॅरलेलोग्राम आपण दोन टेस्ट पाहिले ते आपण आणखी काही टेस्ट आपल्याला पाहिजे त्या टेस्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे तोपर्यंत व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा व्हिडिओंना लाईक करा व्हिडिओंना शेअर करा आणि त्या जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा